आणि आता पुराय खबरो. विधानसभा निवडणुको झाल्यो असात आणि आता आदल्या सरकारान विधानसभेचे अधिवेशन घेवप कायद्यान सारखे जायना. नवीन वर्षाचे अधिवेशन राज्यपालांच्या भाषणातल्यान जाता आणि सरकाराच्या धोरणाचे राज्यपाल उलयता, मात आता खयच्या धोरणाचे राज्यपाल उलयतली असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हाणी म्हळा. अधिवेशनाच्या संदर्भात ॲडव्होकेट जनरला कडल्यान लेखी मत मागयला. येता त्या 4 दिसा भितर ह्या संबंधातली फायल कायदो खात्याकडेन पावतली अशी माहिती तांणी मुखार दिल्या. आरडीएक्स खातीर पणजेच्यान संजय मनोली. हे पळय, असेंब्ली कॉल करपाक म्हाकाय आनंद आसा आणि खोस भोगता. एक म्हणजे विधानसभेची निवडणूक झाल्या आणि निवडणूक झाल्यानंतर एथिकली आदल्या सरकारान विधानसभेचे अधिवेशन आपवप हे योग्य दिसना. आमदार कमी विरोधातलेच झाले असतात, कितले तरी 4-5 कमी झाले असतात. वर्षाचे नवीन अधिवेशन म्हणटकीर इट इज टू बी ॲड्रेस्ड बाय गव्हर्नर. गव्हर्नरांचे भाषण हे सरकारचे पॉलिसींचेर असता. खंयच्या सरकारच्यो पॉलिसी तिणें सांगप? आतां पॉलिसी सांगप ना जाल्यार मागीर कितें येवन गजाली सांगप? त्यामुळे म्हाका एजीन दिल्लो ॲडवायस, वर्बली दिल्लो ॲडवायस हाच्या प्रमाणे जे डिले जाता ते सरकारामुळे न्ही, सरकारचो भितर गुन्हेव कांय ना. इट इज ड्यू टू द शेड्यूल फिक्स्ड बाय द इलेक्शन कमिशन. आणि त्यामुळे यू नीड नॉट बॉदर, यू नीड नॉट वरी. पण हांवें इतलें आसून आय हॅव मूव्ड अ फायल टू गेट अ रिटन ओपिनियन ऑन फायल फ्रॉम एजी. आय हॅव मूव्ड अ फायल, आय हॅव मूव्ड इन द सेन्स लॉ डिपार्टमेंट हॅड मूव्ड इट, हॅड कम टू मी, आय हॅड सेंड इट फॉर द ओपिनियन ऑफ एजी. फायल केन्ना? 2-3 दिसां पयलीं म्हज्या कडल्यान गेल्या. शेनवार आयतार ताचेर गेलो, आज सोमार जालो, 1-2 दिसान येतली. एज इट इज 28 तारीख पर्यंत आसात ते टायम, त्यामुळे अजून भरपूर वेळ आसा. ह्याच्यात ते शिथिलता मिळची म्हणून तुम्ही एका इलेक्शन कमिशनाक बरं येतले, त्यांच्यानी सांगला तुमच्या कडल्यान प्रस्ताव येऊक जाय. हे पळय, ताणें म्हटला तो प्रस्ताव ताणें शिथिलतेक म्हणून ना, ती विड्रॉवलाक म्हटला. पूण इलेक्शन झाल्यानंतर शिथिल करप, कारण मतदान झालें न्ही, फेट हॅज बीन सिल्ड. आतां फुडलं इट इज जस्ट द एम्बरेसमेंट टू द पीपल अँड टू द डेव्हलपमेंटल वर्क्स.